राष्ट्रीय महामार्गावर कारचा टायर अचानक फुटला चालकाचा ताबा सुटला गाडी दुभाजकावर चढली आणि अचानक गाडीतून जाळण धूर संकट महामार्गावर कार पेटल्याने वाहन चालकांची तारांबळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी आठच्या दरम्यान कराड तालुक्यातील वनवासमाची हद्दीत कराड ते सातारा लेनवरील मारुती वॅगनर गाडीचा टायर अचानक फुटला आणि गाडीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दुभाचकावर चढली आणि तिथेच अडकून पडली यावेळी शॉर्ट सर्किट झाल्याने अचानकच गाडीने पेट घेतला आणि गाडीतून जाळ आणि धूर संकट निघू लागल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान जवळच वीटभट्टी असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ पाईपलाईनची व्यवस्था करत बादलीने पाणी टाकून पेटलेली कार विजवण्याचा प्रयत्न केला कारचा अपघात झाल्यानंतर गाडीत असणारे चौघेजण तात्काळ उतरून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी हायवे हेल्पलाईन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा रमेश खुने यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली तसेच महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली महामार्गावर अचानक कार पेटल्याने वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली एस पी ओरिनेट्यूसाठी सुनील परीटकराड